आज मी तुम्हाला एक अध्यात्मावरचं लेक्चर देणार आहे. आता मला काय समजलं आहे या दुनियेचं, सृष्टीचं चक्र जे चालू आहे ते मी सांगणार आहे. आता कसं आहे की हे जे आपण जीवात्म्य आहोत, मुळात आपण सगळे जीवात्म्य आहोत, जीव, साधा जीव. बाकी ते तुमचं काही फिजिकल अँड वर्ल्डली जे काही तुम्ही अचीव केलं आहे वगैरे ते सगळं ठीक आहे, पण एक आपण साधा जीव आहे. आता हा जीवाचा प्रवास जो आहे तो जन्माजन्मांतराचा प्रवास आहे. म्हणजे या जन्मात मी आलो, काही गोष्टी शिकलो, पुढच्या जन्मात गेलो, काही गोष्टी शिकलो वगैरे वगैरे, असा हा माझा जीवाचा जन्मोजन्मीचा प्रवास आहे. आणि मग हा जीवाचा प्रवास म्हणजे हा जीव जो आहे याची अल्टिमेट अचीवमेंट काय आहे? अल्टिमेट अचीवमेंट ही आहे की याला मोक्ष मिळेल आणि हा स्वर्गात जाईल. जसं आपण हे माहीत आहे तुम्हाला, हे सगळ्यांना आपल्याला, आपण हिंदू फिलॉसॉफीने जर विचार केला तर असं आहे की आपण शिकत जाऊ आणि शिकत शिकत आपण नवीन नवीन गोष्टी कळतं. तर आता काय आहे की एका जीवाचा परमेश्वर बनवायचा आहे, त्याला देवाला. मग त्याला परमेश्वर बनवायचं आहे म्हणजे त्याला सगळी दुनिया काय आहे, ही सृष्टी काय आहे हे समजणं जरुरी आहे. नाही तर त्याला कसं काय परमेश्वर बनवायचं पूर्ण नीठा, समजा काही समजत नाही परमेश्वर झाला असं तर शक्य नाही. त्याला काही ना काही त्याचं सगळं त्याला समजायला पाहिजे. तर मग काय केलं आहे माहिती आहे का परमेश्वरांनी? प्रत्येक जीवासाठी या जन्माचं त्याला काही सिलॅबस दिलेला आहे. म्हणजे आपला प्रिव्हियस जन्माचा त्यांनी आपला परफॉर्मन्स पाहिला असेल आणि त्या परफॉर्मन्सच्या हिशोबाने त्यांनी या जन्मात आपल्याला एक सिलेबस तयार केला की बा हे तू या या गोष्टी या जन्मात शिकून घे, मग त्याच्यानंतरच्या पुढच्या गोष्टी तुला पुढच्या जन्मात शिकेल. असं करत 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 परमेश्वराची क्वालिटी तुमच्यामध्ये डेव्हलप होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शिकवायच्या असतील त्या त्या गोष्टी मी सगळं शिकवेन आणि मग सरते शेवटी मोक्ष देईन. आता काही लोकांचं असं आहे की या गोष्टी ते खूप फास्ट शिकतात, एकाच जन्मात शिकून घेतात सगळं, फटकन ते मोक्ष मिळून जातात. आता हे आपले बरेचसे लोक तुकाराम महाराज वगैरे सगळ्यांची नावं आपल्याला माहीत आहेत, बरोबर. आता समजा आपल्यासाठी काय सिलेबस ठेवलेला आहे त्यांनी, हे आपण थोडंसं डोळे उघडून पाहिलं तर आपल्या लक्षात येते की आपल्याला त्याला ही गोष्ट शिकवायची आहे या जन्मात. आणि ती गोष्ट शिकवायसाठी ते तो वारंवार वारंवार आपल्याला ती गोष्ट आपल्याला समजावावी अशा आजूबाजूला घटना, असे आजूबाजूला लोक वारंवार पाठवतो. बरं त्याला काहीच घाई नाही, तुम्ही जर या जन्मात एकच गोष्ट तुम्ही समजा 50 वेळा चुकले पुन्हा तू नाही समजा समजा तर तो पुन्हा परीक्षा येईल, पुन्हा परीक्षा येईल, पुन्हा शिकवायचा प्रयत्न करेल, पुन्हा नवीन नवीन काहीतरी तुमच्या समोर सिच्युएशन उभ्या करतील आणि ती गोष्ट शिकवायचा प्रयत्न करेल. आणि समजा या जन्मात तुम्ही नाही शिकले तर ठीक आहे, त्याला काही घाई नाही, तुम्ही तुमचे मरा, मेल्यानंतर पुढच्या जन्मी या, पुन्हा सिलेबस सुरू तुमचं, बरोबर की नाही? आता समजा आपण ही गोष्ट लक्षात घेतली की याला मला शिकवायचं काय आणि ते पटकन शिकून घेतलं तर काय होईल? तर या जन्माचं जे सिलेबस आहे ते लवकर संपून जाईल आणि नंतर लवकर संपल्यानंतर मग तो उगीच आपल्याला त्रास देणार नाही तीच तीच गोष्टी शिकवायसाठी. भले रिव्हिजन कोर्सेस चालू राहतील आपले, मधून मधून काहीतरी आपलं विसरणं नाही पाहिजे, इतपत त्याचं सुरू राहील आणि पुढच्या जन्मी याच गोष्टी समजणार नाही. आता समजा मला समजा अच्छा प्रत्येकाशीसाठी सिलेबस वेगळा आहे, बरं. आता माझ्या बाबतीत मी सांगतो सिलेबस, माझ्या बाबतीत त्याचं सिलेबस असं आहे की बेटा तू पैशाचं महत्त्व समजून घे, पैसे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि पैशाशिवाय दुनिया चालत नाही. आणि मी काही समजलो नाही, आता मी इतका वयाचं झालो पण तरी मी काही पैशाचं महत्त्व समजलो नाही. मला असं वाटतं पैसे काय येतात असतात, आले तर आले नाही तर नाही, आपलं जीवन निघून जाते. पण तसं नाही आहे,
पैशाचं महत्त्व आपल्यासाठी भयंकर आहे ते मला समजून नाही राहिलं. मग तो निरनिराळ्या प्रकारे मला पैशाचं महत्त्व समजून द्यायचा प्रयत्न करतो पूर्ण आयुष्यभर, मी काही समजून नाही राहिलं. आणि मग काय होईल, मी मरून जाईन. मग मेल्यानंतर काय होईल, पुढच्या जन्मी पुन्हा तो मला तेच सिलेबस सुरू करून टाकेल की समज आता पैशाचं महत्त्व काय आहे. तर मला असं वाटतं की आपण हेही जर थोडंसं आपण जागृत राहिलो तर याला आपल्याला काय शिकवायचं आहे हे आपल्या लक्षात येते. किंवा काही समजा काही लोकांना तो हे शिकवायचा प्रयत्न करतो की तू यू आर नॉट लाईक्ड बाय पीपल, मग पीपल विल हेट यू व्हॉट एवर हॅपन्स. मग ते त्याला कसं कळेल, तो इकडे ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये हरेल, तिकडे जिल्हा परिषदेच्या इलेक्शनमध्ये हरेल, तिकडे तो कुठे कुठे जाऊन हरून जातो तरी त्याला काही कळतच नाही, आणि शेवटी तो आपला उभा राहतच राहतो. अरे पण समजून घे ना, यू आर नॉट मेड फॉर धिस अँड यू आर नॉट लाईक फॉर धिस. तर असं मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही ते त्याचे त्याचं सिलेबस समजून घ्या की तो त्याला काय शिकवायचं आहे तुम्हाला, आणि ते जितक्या लवकर शिकाल तितकं बरं होईल. म्हणजे नाही तर काय होईल, तो आणखीन हार्श हार्श होत जातो जर आपण त्याचा सिलेबस समजून नाही घेतलं गेली पटकन. आणखीन हार्श क्वेश्चन्स, आणखीन हार्श वे ऑफ टीचिंग थिंग्स वगैरे सुरू करून टाकेल तो. त्याच्यापेक्षा समजून घ्या आणि संपवून टाका, त्यालाही मोकळं करून टाका आणि तुम्ही मोकळे होऊन जा. बरोबर की नाही?